पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आज विठू रखुमाईचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी संपूर्ण मंदिर विविध फुलांनी सजवण्यात आलं होतं. लग्नासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी वसंत पंचमीचं औचित्य साधून मंदिर समितीच्या वतीनं हा विवाह सोहळा साजरा केला जातो. या दिवशी भगवंताचा विवाह झाला होता. उत्तर प्रदेशामध्ये 39 दिवसांचा हा सोहळा असतो. वसंत ऋतू ही भगवंताची विभूती असल्यानं भगवंताला आनंद व्हावा, भगवंताचा जो सोहळा जीवाच्या कल्याणाकरता झाला त्या निमित्तानं भगवंताची कृपा आपल्याला प्राप्त करता यावी म्हणून हा विवाह सोहळा केला जातो. दरवर्षी पांडुरंग रुक्मिणीचा विवाह सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने सादर होतो, पण यावर्षी अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय मनाला भावणारा विवाह झाला. कधीपासून तुम्ही आता दरवर्षी म्हणजे साधारण एक माझ्या लग्नाला 24 वर्ष झाले, पण या 10 वर्षात मी दरवर्षी येते. खूप सोहळा बघून काय खूप अतिशय मनाला प्रसन्नता मिळते आणि एक वेगळा अनुभव मिळतो. या विवाह सोहळ्यासाठी मंदिर समितीच्या वतीनं येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीची खास अशी व्यवस्था करण्यात आली होती. या विवाह सोहळ्याची शेकडो वर्षांची परंपरा असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक पुदल वाड यांनी सांगितलं. आज दुपारी 12 वाजता मंदिरातील मुख्य सभा मंडपात शेकडो वऱ्हाडींच्या साक्षीनं साक्षात भगवंताचा विवाह सोहळा पार पडला. यावेळी महिला भाविकांनी देवाच्या गाण्यांवर ठेका धरला होता. विवाह सोहळ्यांसाठी श्री विठ्ठल रखुमाईच्या दोन मूर्तींना नवरा नवरीप्रमाणे दागदागिने आणि भरजरी पोशाख घालून नटवण्यात आलं होतं. सात मंगल अष्टका म्हणून तांदूळ आणि फुलांचा वर्षाव करण्यात आला. खेडून इथे खास आलेले हा सोहळा पाहण्यासाठी आणि अप्रतिम सोहळा झालेला आहे. खूप छान सोहळा झालेला आहे, मन भारावून गेलेलं आहे. या सोहळ्याच्या निमित्तानं मंदिरामध्ये मूळ मूर्त्यांची विधिवत पूजा करून देवाच्या अंगावर गुलालाची उधळण करण्यात आली होती. आजपासून देवाला रोज पांढरा पोशाख घालून रंगपंचमीपर्यंत अंगावर रंग टाकला जातो. सर्वसामान्यांचा विवाह सोहळा आपण पाहतो तसाच सोहळा विठ्ठल रखुमाईचाही पार पडला. याचे देही याचे डोळा भाविकांनी अनुभवला. लग्न सोहळा पार पडल्यानंतर आलेल्या वऱ्हाडी लोकांची जेवणाची व्यवस्था मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आली होती. जेवणामध्ये 9 पदार्थ ठेवण्यात आले होते, तर सायंकाळी देवाची वाजत गाजत वरातही काढण्यात येणार आहे.